म्हणजेच रांगेचे स्थान याच्यावरती उदाहरणं पाहणार आहोत. तर या घटकावरती सुद्धा अत्यंत गुंतागुंतीचे उदाहरणं आपल्याला विचारले जात असतात. अशा प्रकारचे उदाहरण सोडवत असताना आपल्याला काही सूत्राचा वापर करावा लागत असतो. तर त्यापैकी असेच या सूत्रावर आधारित काही उदाहरणं आपण बघणार आहोत. त्यापैकी एक उदाहरण बघूया आपण इथं. एका तिकिटाच्या रांगेत 27 व्यक्ती उभ्या आहेत, तर त्या रांगेतील मधल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा. आता मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढायचा म्हणल्यानंतर आपल्याला तसं थोडंसं हे उदाहरण सोडवताना अवघड जाईल, परंतु सूत्राचा जर आपण वापर केला याच्यामध्ये तर हे उदाहरण आपल्याला सोडवण्यासाठी अत्यंत सोपं जात असतं. तर या उदाहरणासाठी पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय आहे 12, दुसरा आहे 13, तिसरा आहे 14 आणि चौथा पर्याय आहे 11. तर अशा मधल्या व्यक्तीचा क्रमांक काढायचा असेल आपल्याला तर आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागतो पहा. तर मधल्या व्यक्तीचा क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती अधिक 1/2. अशा प्रकारे या सूत्राचा वापर करून आपले हे उदाहरण सोडवायचं आहे. मग आता या उदाहरणामध्ये एकूण व्यक्ती किती दिलेले आहेत ते आपण अगोदर बघायचं आहे. तर उदाहरणामध्ये आपल्याला एकूण व्यक्ती दिलेल्या आहेत इथं किती, 27 व्यक्ती दिलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये फक्त आपण किमती टाकतो आहे. मधल्या व्यक्तीचा क्रमांक बरोबर एकूण व्यक्ती 27 आहे अधिक 1/2. मग आता या ठिकाणी काय केलं आहे की खाली आपण इथं 27 अधिक 1/28/2 या पद्धतीने आपण या ठिकाणी यांची बेरीज करून या ठिकाणी अंशाची बेरीज करून आपण त्या ठिकाणी अंशस्थानी मांडली /2 मांडून दिलं. मग आता इथं 2 जर 28 जर भाग दिला तर त्याचं उत्तर येते 14, म्हणजे 2 × 1 = 2 आणि 2 × 4 = 8 असं त्याचं उत्तर येते 14. म्हणजेच मधल्या व्यक्तीचा क्रमांक किती येतो, 14 येतो. मग आता अशा प्रकारे मधल्या व्यक्तीचा क्रमांक 14 येतो म्हटल्यानंतर पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर 3 नंबरचा पर्याय आपल्याला हा बरोबर आहे.